namam karmante dutane dilela niropatvite namo 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 Maria namo 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 Maria आपण संपूर्ण मे महिना रोझरीची प्रार्थना करीत आहोत मारिया मातेच्या मध्यस्थीने संपूर्ण गावासाठी धर्म प्रांतासाठी देशासाठी व जगासाठी विशेष प्रार्थना करूया कोविडच्या ह्या महामारीत अनेक कुटुंबाची अपरिमित हानी झाली आहे अत्यंत भयावह परिस्थितीतून सर्वजण मार्गक्रमण करीत आहेत कित्येकांनी आपल्या कुटुंबातील जीवाभावाची माणसे गमावली त्यांचे अंत्यदर्शनही होऊ शकले नाही अशा सर्व दुःखी कष्टी कुटुंबियांचे सांत्वन परमेश्वराने करावे त्यांना धीर देऊन पुन्हा नव्याने उभारी मिळावी तसेच कित्येक लोक आज ICU-मध्ये आहेत ज्यांना ऑक्सिजनची व औषधांची नितांत गरज आहे ज्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिशनच मिळत नाही अशा सर्व लोकांसाठी मदतीचा हात मिळावा व जे आरोग्यसेवेतील कर्मचारी रात्रंदिवस स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करीत आहेत अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी प्रत्येक व्यक्तीला रोगप्रतिबंधक लस वेळेत मिळावी व सर्व जीवांचे संरक्षण व्हावे पोप महाशयांच्या हेतूसाठी व ख्रिस्त सभेने या सेवा कार्यात अनेक धर्मगुरु धर्मबंधू धर्मभगिनी गमावले आहेत त्यांच्यासाठी व सर्व मृतात्म्यांच्या आत्म्यास शांती मिळावी जे सेवा करीत आहेत त्यांचे धैर्य व हिम्मत वाढावी परमेश्वराचा आरोग्यदायी स्पर्श सर्वांना व्हावा सर्वांना आधार मिळावा व मनातील भय कमी होऊन दैनंदिन जीवन पुन्हा लवकरच पूर्वपदावर यावे सर्वांना सुखी समाधानी आनंददायी शांतीचे जीवन जगता यावे म्हणून कुटुंबाबरोबर एकत्र येऊन आपण विश्वासाने व भक्तिभावाने ही रोझरीची प्रार्थना अर्पण करूया पवित्र कृपेच्या फुलेने आम्हाला सर्वे परमेश्वरा आमच्या शत्रूपासून बापाचे पुत्राचे आणि पवित्र आत्म्याचे नावे आमीन देव बाप सर्वशक्तिमान स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्व समर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावर मी माझा विश्वास आहे तो पवित्र आत्म्याच्या संगाने गर्भी संभवला कुमारी मरियेपासून जन्मला कोणती विघाताच्या अंगाखाली त्याने दुःख भोगले त्याला क्रूसावर पिळले तो मरण पावला त्याला पुरले तो देवता उतरला तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठला स्वर्गात चढला आणि सर्वसमर्थ पृथ्वीकडे तेथून तो जिवंत आणि मेलेले यांचा न्याय करावा पुन्हा येईल पवित्र आत्मा पवित्र कॅथोलिक सभा संतांचा परस्पर संबंध पापांची क्षमा देहाचे पुनरुत्थान आणि अनंत काळचे जीवन यावर माझा विश्वास आहे आमीन हे आमच्या स्वर्गीय बापा तुझे नाव पवित्र मानले जाऊ
तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसे तूही आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला महापाप देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमीन. नमो मारिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पापीकरिता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमीन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पापीकरिता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमीन. नमो मारिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मारिया देवाची आई, आम्हा पापीकरिता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमीन. पिता पुत्र पवित्र आत्मा यांचा गौरव असो, जसा प्रारंभी होता तसा आता आणि सदा सर्वकाळ. आमीन. आनंदाचे पहिले रहस्य, देवदूताने मरियेला संदेश दिला. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमीन. आमीन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पापांकरिता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमीन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पापांकरिता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस. आमीन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पापांकरिता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमीन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पापांकरिता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमीन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पापांकरिता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमीन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पापांकरिता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमीन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पापांकरिता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमीन. नमो मरिया, कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पापांकरिता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमीन. नमो मरिया, कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पापांकरिता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमीन. नमो मरिया, कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पापांकरिता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमीन. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो.
जसा प्रारंभी होता तसा आता आणि सदा सर्वकाळ आमेन. हे माझे येशू आम्हास आमच्या अपराधांची क्षमा कर, नरकाच्या अग्नीपासून आमचे रक्षण कर. सर्वांना विशेष करून ज्यांना तुझ्या मदतीची अत्यंत गरज आहे त्यांना. आनंदाचे दुसरे रहस्य, मरियेने एलिझाबेथची भेट घेतली. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे येऊ. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो, जसा प्रारंभी होता तसा आता आणि सदा सर्वकाळ. आमेन. हे माझे येशू, आम्हास आमच्या अपराधांची क्षमा कर, नरकाच्या अग्नीपासून आमचे रक्षण कर. सर्वांना विशेष करून ज्यांना तुझ्या मदतीची अत्यंत गरज आहे त्यांना तू स्वर्गाचे करून घे. आनंदाचे तिसरे रहस्य, बाळ येशू गाईच्या गोठ्यात जन्मला. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे येऊ. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर
आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाची आई, आम्हा पाप्यांकरता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाची आई, आम्हा पाप्यांकरता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाची आई, आम्हा पाप्यांकरता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो, जसा प्रारंभी होता, तसा आता आणि सदा सर्वकाळ. आमेन. हे माझे येशू, आम्हा आमच्या अपराधांची क्षमा कर, नरकाच्या अग्नीपासून आमचे रक्षण कर, सर्व आत्म्यांना विशेष करून ज्ञानाच्या मदतीची स्वतंत्र गरज त्यांना. आनंदाचे चौथे रहस्य. मरियेने येशूबाळाला मंदिरात भेटवले. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाची आई, आम्हा पाप्यांकरता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाची आई, आम्हा पाप्यांकरता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाची आई,
आमा पापियां करिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमीन नमो मरिया तू कृपेने भरलेली स्वामी तुझ पाशी आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू पवित्र मरिया देवाची आई आमा पापियां करिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमीन नमो मरिया तू कृपेने भरलेली स्वामी तुझ पाशी आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू पवित्र मरिया देवाची आई आमा पापियां करिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमीन नमो मरिया कृपेने भरलेली स्वामी तुझ पाशी आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू पवित्र मरिया देवाची आई आमा पापियां करिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमीन नमो मरिया कृपेने भरलेली स्वामी तुझ पाशी आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू पवित्र मरिया देवाची आई आमा पापियां करिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमीन नमो मरिया कृपेने भरलेली स्वामी तुझ पाशी आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू पवित्र मरिया देवाची आई आमा पापियां करिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमीन पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो जसा प्रारंभी होता तसा आता आणि सदा सर्वकाळ आमीन हे माझे येशू आम्हास आमच्या अपराधांची क्षमा कर नरकाच्या अग्नीपासून आमचे रक्षण कर सर्वांना विशेष करून ज्ञानांच्या मदतीची स्वतंत्र दरजा त्यांना तू स्वर्गाचे करून दे आनंदाचे पाचवे रहस्य येशू मंदिरात सापडला हे आमच्या स्वर्गीय बापा तुझे नाव पवित्र मानले जाऊ तुझे राज्य येऊ जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव आमेन आमेन नमो मरिया कृपा पूर्ण तू अमल नारी प्रभुचे सुंदर दा पावन मरिये देव माता हो अमास्तव विनव अकाली मृत्यु समय नमो मरिया कृपा पूर्ण तू अमल नारी प्रभुचे सुंदर दा पावन मरिये देव माता हो अमास्तव विनव अकाली मृत्यु समय नमो मरिया कृपा पूर्ण तू अमल नारी प्रभुचे सुंदर दा पावन मरिये देव माता हो अमास्तव विनव अकाली मृत्यु समय नमो मरिया कृपा पूर्ण तू अमल नारी प्रभुचे सुंदर दा पावन मरिये देव माता हो अमास्तव विनव अकाली मृत्यु समय नमो मरिया कृपा पूर्ण तू अमल नारी प्रभुचे सुंदर दा पावन मरिये देव माता हो अमास्तव विनव अकाली मृत्यु समय पिताली पूर्ण
pavitr atma yancha gauravaso tase prarambhi tase sata sada sarvada amen. हे माझे येशू आम्हास आमच्या अपराधांची क्षमा कर नरकाच्या गणीपासून आमचे रक्षण कर सर्वांना विशेष करून ज्यांना आमच्या मदतीची अत्यंत गरज आहे त्यांना तू स्वर्गात घेऊन ये. नमस्कार हे राणी दयेचे माते तू आमचे जीवन आमचे माधुर्य आमची आशा तुला नमस्कार असो. तुझ्याकडे आम्ही देशपात झालेली एवेची मुले मोठ्याने आक्रोश करतो. तुझ्याकडे आम्ही या अश्रूंच्या दरीत शोक करत असताना सुस्कारे टाकतो. तू तर आमची कैवारी नाही म्हणून तू आपली दयेची दृष्टी आम्हाकडे लाव आणि आमच्या या देशपारीनंतर तुझ्या उदराचे आशीर्वादित फळ येशू त्याचे आम्हाला दर्शन घडव. हे कृपाळू हे ममताळू हे मधुर कुमारी मरिया ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते आम्हासाठी विनंती कर. मरियेची विनंती माला. हे ईश्वरा आम्हावर दया कर. हे ईश्वरा आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे ईश्वरा आम्हावर दया कर. हे ईश्वरा आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आमचे ऐक. हे ख्रिस्ता आमचे ऐक. हे ख्रिस्ता आमचे ऐकून घे. हे ख्रिस्ता आमचे ऐकून घे. हे देवा स्वर्गातील बापा आम्हावर दया कर. हे देवपुत्रा जगत तारका आम्हावर दया कर. हे देवा पवित्र आत्म्या आम्हावर दया कर. हे पवित्र त्रैक्या एकच देवा आम्हावर दया कर. हे पवित्र मरिये आम्हासाठी विनंती कर. हे पवित्र देवमाते आम्हासाठी विनंती कर. पवित्र कुमारींचे कुमारी आम्हासाठी विनंती कर. ख्रिस्ताचे माते आम्हासाठी विनंती कर. दयेचे माते आम्हासाठी विनंती कर. ईश्वर कृपेचे माते आम्हासाठी विनंती कर. आशेचे माते आम्हासाठी विनंती कर. अतिशुद्ध माते आम्हासाठी विनंती कर. अतिविरक्त माते आम्हासाठी विनंती कर. निर्दोष माते आम्हासाठी विनंती कर. निष्कलंक माते आम्हासाठी विनंती कर. प्रियकर माते आम्हासाठी विनंती कर. आश्चर्यकारक माते आम्हासाठी विनंती कर. चांगल्या मसलतीचे माते आम्हासाठी विनंती कर. उत्पन्नकर्त्याचे माते आम्हासाठी विनंती कर. तारणाऱ्याचे माते आम्हासाठी विनंती कर. अति समंजस कुमारी आम्हासाठी विनंती कर. आदरणीय कुमारी आम्हासाठी विनंती कर. स्तुती योग्य कुमारी आम्हासाठी विनंती कर. शक्तिमान कुमारी आम्हासाठी विनंती कर. दयाळू कुमारी आम्हासाठी विनंती कर. विश्वासू कुमारी आम्हासाठी विनंती कर. नीतीच्या आरशा आम्हासाठी विनंती कर. ज्ञानाच्या आसना आम्हासाठी विनंती कर. आमच्या आनंदाच्या कारणा आम्हासाठी विनंती कर. परमार्थ बुद्धीच्या पात्रा आम्हासाठी विनंती कर. सन्मानाच्या पात्रा आम्हासाठी विनंती कर. सुभक्तीच्या उत्कृष्ट पात्रा आम्हासाठी विनंती कर. रहस्यमय गुलाबा आम्हासाठी विनंती कर. दाविदाच्या बुरुजा आम्हासाठी विनंती कर. हस्तिदंती बुरुजा आम्हासाठी विनंती कर. सोन्याच्या घरा आम्हासाठी विनंती कर. कराराच्या कोशा आम्हासाठी विनंती कर. स्वर्गाच्या दरवाजा आम्हासाठी विनंती कर. सकाळच्या नक्षत्रा आम्हासाठी विनंती कर. रोग्यांच्या आरोग्य आम्हासाठी विनंती कर. पाप्यांच्या आश्रया आम्हासाठी विनंती कर. विस्थापित झालेल्यांच्या सांत्वना आम्हासाठी विनंती कर. दुःखितांच्या सांत्वना आम्हासाठी विनंती कर. ख्रिस्ती जनांच्या सहाय्या आम्हासाठी विनंती कर. देवदूतांचे राणी आम्हासाठी विनंती कर. आदिपितरांचे राणी आम्हासाठी विनंती कर. भविष्यवाद्यांचे राणी आम्हासाठी विनंती कर. प्रेषितांचे राणी आम्हासाठी विनंती कर. रक्तसाक्षांचे राणी आम्हासाठी विनंती कर. वर्तन साक्षांचे राणी आम्हासाठी विनंती कर. कुमारी राणी आम्हासाठी विनंती कर. सर्व पवित्रांचे राणी आम्हासाठी विनंती कर. मूळ पापा वाचून संभवलेले राणी आम्हासाठी विनंती कर. स्वर्गात सदैव नेलेले राणी आम्हासाठी विनंती कर. पवित्र मालेचे राणी आम्हासाठी विनंती कर. शांततेचे राणी आम्हासाठी विनंती कर. कुटुंबाचे राणी आम्हासाठी विनंती कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हाला माफ कर हे प्रभू.
जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आमचे ऐकून घे प्रभु। जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर हे प्रभु। आपण प्रार्थना करूया। हे परमेश्वरा, आम्हा तुझ्या सेवकांना आत्म्याचे व शरीराचे स्वास्थ्य नित्य लाभावे आणि नित्य कुमारी धन्य मरिया तुझ्या प्रतापी याचनेने हल्लीच्या दुःखातून मुक्त व्हावे व सर्व काळचा आनंद उपभोगावा असे आम्हाला कृपादान दे। ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो, आमेन। 15वा दिवस स्वर्ग। या जगात तुम्हाला अत्यंत आवडणारी गोष्ट कोणती? स्वातंत्र्यच ना। स्वर्गात गेल्यावर तुम्हाला तुमच्या इच्छेप्रमाणे वाटेल तेथे जाता येईल। हवेतून जाता येईल, चंद्राकडे जाता येईल, ताऱ्यावर भराऱ्या मारता येतील, सूर्याकडे सुद्धा तुम्हाला प्रवास करता येईल व एका क्षणात तुम्हाला स्वर्गातून पृथ्वीवर जाता येईल व पृथ्वीवरून स्वर्गात उड्डाण करता येईल। तुम्हाला संगीत आवडते काय? स्वर्गातील देवदूतांचे आणि संतांचे संगीत किती मधुर असेल बरे। देवदूताने छेडलेल्या तारेच्या एका झंकाराने आसिसचा संत फ्रान्सिस पूर्ण तल्लीन होऊ शकला। तुम्हाला प्रशंसेची हौस आहे काय? तू धन्य झालास, तुझे डोळे ताऱ्याप्रमाणे चमकू लागतील, तुझा चेहरा सूर्याप्रमाणे तेजस्वी होईल, तुझे हात हिऱ्या माणकांनी सुशोभित केलेले दिसतील, तुझे सर्व शरीर प्रकाशमय होईल, तू विद्वान गडला जावास अशी तुझी हाव आहे काय? स्वर्गाची पायरी चढल्यावर तू प्रत्यक्ष सालोमनपेक्षाही शहाणा होशील, मोठमोठ्या तत्ववेत्त्यांचाही पुढे जाशी। एका क्षणात आणि सहजगत्या तुला गहन व थोर शास्त्रे अवगत होती। प्राण्यांचे सौंदर्य तू वाखाणतोस काय? तर त्या चराचर सृष्टीचा उत्पन्न करता किती सौंदर्य संपन्न असेल बरे। स्वर्गात त्याला तू प्रत्यक्षात समोरासमोर पाहशील, एका क्षणात तू धन्य होशील। याच्याशिवाय देवदूत, प्रेषित, रक्तसाक्षी, प्रत्यक्ष येशू ख्रिस्त व पवित्र मरिया यांना पाहून किती हर्ष होईल बरे। ह्या जगातील धन दौलतीची तुला हाव आहे काय? जर तू स्वतःचे तारण केलेस तर जगातील सर्व संपत्तीचा धनी ईश्वर तुझा होईल, तो केवळ सर्वस्वी तुझाच होईल आणि तूच पासून त्याला कुणीही हिरावू शकणार नाही, सर्व काळ तो तुझाच राहील। क्षणभंगूर सुखासाठी जर तू असे स्वर्गीय सुख गमावलेस तर किती मूर्ख तू। सवय इहलोकीच्या क्षणभंगूर सुखासाठी ईश्वराने मला उत्पन्न केले नाही, ह्या उक्तीची आठवण करूया। स्वर्गाच्या शाश्वत सुखासाठी निर्माण केले आहे म्हणून मी शाश्वत सुख इच्छितो। प्रार्थना। हे मरिये, प्रियकर कुमारी आणि आमच्या आई, तारणाचा मार्ग न चोखाळता उलट सर्व नाशाकडे नेणारा पापाचा मार्ग पत्करून कदाचित आम्ही आमचे आत्मे गमावू
याबद्दल आम्हास फारच भीती वाटते. उधळ्या पुत्राप्रमाणे आम्ही स्वर्गीय पित्याचा त्याग करून डुकरांच्या कोंड्यावर फूक भागविण्याची तयारी आम्ही केली आहे. शुभशास्त्रात त्या उधळ्या पुत्राची आई जिवंत असल्याचा दाखला नाही, कारण ती जिवंत असती तर त्याला आपल्या वाईट वर्तनाबद्दल इतका वनवास भोगण्याचे कारण नव्हते. आणि आम्हाला तर किती चांगली आई मिळाली आहे बरे. हे मधुर राणी, तारणाच्या मार्गापासून आम्ही दूर गेले असल्यास आम्हास नीट सरळ मार्गावर आण, जेणेकरून तुझ्या जवळ राहून तुझ्या मार्फत आम्ही आमच्या प्रभू येशू जवळ जावे. हे मरिये, तुझी सेवा करण्याची आमची मनापासून इच्छा आहे. ज्याप्रमाणे एखादे बाळ आपल्या मातेची कूस सोडत नाही, तद्वतच आम्ही तुझ्या अगदी नजीक राहण्याचे कबूल करतो. ह्या आयुष्याच्या दुर्घट व काटेरी रस्त्यावरून आम्हास नीट सांभाळून नेणारी आमची सहाय्य करती हो. आता या आयुष्याच्या तुफानी दर्यावरून सर्व काळच्या धन्य बंदरात सुरक्षित पोचविणारी तू अचूक चांदणी हो. आमीन. माझ्या हृदयात नविंगाने मरिया देत आहे, माझ्या हृदयात नविंगाने मरिया देत आहे. आनंदाने गाऊया जीवनभर बोल्या आईची स्तुती करूया, आनंदाने गाऊया जीवनभर बोल्या आईची स्तुती करूया. माझ्या हृदयात नविंगाने मरिया देत आहे. आई आपुली माता अमुची सर्व जन्माची, जननी अमुची सावली आपुल्या सर्व सुखाची. आई आपुली माता अमुची सर्व जन्माची, जननी अमुची सावली आपुल्या सर्व सुखाची. माझ्या हृदयात नविंगाने मरिया देत आहे, माझ्या हृदयात नविंगाने मरिया देत आहे, मरिया देत आहे, मरिया देत आहे.